कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील खारेकर जुने, निंबळक, नवनागापूर, वडगाव गुप्ता येथील लोकनेते निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचं मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या यात्रेदरम्यान जनसभा देखील घेण्यात आल्या. यावेळी उपस्थित डॉक्टर बबनराव डोंगरे, लक्ष्मण गव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य माधवराव कोतकर, दत्ता कोतकर आदी मान्यवरांच्या हस्ते निलेश लंके यांचं स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी वडगाव गुप्ता येथील शेतकरी व ग्रामस्थ यांनी निलेश लंके यांच्या समोर आपल्याला 14 वर्ष पडलेले प्रश्न व समस्या त्यांच्या समोर मांडल्या. तर निंबळक, मित्रांनो, पारनेर मध्ये एवढी दुरावस्था आहे का 15 वर्षामध्ये पारनेर मध्ये पाणी प्यायला नाही. पारनेर मध्ये ड्रेनेज व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे काही लोकांच्या हातून नगर बंधत गेली. आता लोकनेते लंके साहेब आमदारकी पण घालवणार आहे. मित्रांनो, आज जनसंवाद यात्रेचा 14वा दिवस आहे. पारनेर तालुक्यामध्ये फिरत असताना काही लोक म्हणतात की आम्ही पारनेर तालुक्याचा विकास केला. अरे विकास नाही, पारनेर तालुका भकास केलाय, भकास. पारनेर तालुक्यामध्ये रस्ते व्यवस्थित नाही, लोकांना पाणी प्यायला नाही. पारनेर तालुक्यामध्ये हिवरेकोंडा आणि गोरेगाव या दोन गावांमधले 600 रुपये महिन्याचे प्रकरण होते मित्रांनो, मंजूर झालेले ते अमंजूर केले. येथील भूमिपुत्र यांना नगर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांच्या जमिनींवर शासनाचे शिक्के असल्या कारणाने त्यांना कर्ज मिळत नाही व जमिनी विकता देखील येत नाही. यासाठी निलेश लंके यांनी आमदार झाल्यावर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर यावेळी उपसरपंच डोंगरे राजेंद्र दिघे, प्रसविक राजेंद्र डोंगरे, जिल्हा नियोजन समिती नितीन कोतकर, संजय चव्हाण, सुदाम सातपुते, बाळासाहेब कराळे, राजू देठे, संजय डोंगरे, दीपक शिंदे, सम्राट डोंगरे, संजय कुसळकर आदी मान्यवर यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.